या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आपला 4 एकरचा ऊसाचा प्लॉट, याच्यामध्ये आम्ही 10001 या जातीचा ऊस लावला आहे. तसंच ही जी 2 सऱ्यामधलं अंतर आहे, हे 4 फूट आहे. आणि ह्या 4 एकरच्या प्लॉटमध्ये जवळपास 136 सऱ्या येतात. आता यावर्षीचं एकच ध्येय आहे की यावेळीस उत्पन्न आपली एकरी 100 टन इतकं उत्पन्न आपलं निघालं पाहिजे. तर त्यासाठी आपण कोणते खत वापरत आहोत याची आज आपण माहिती पाहणार आहोत. तर चला आपण पाहूत. तर यासाठी महाधनचा PDM म्हणजे पोटॅश हे 50 किलोची एक बॅग आहे ही बॅग. तसेच युरियाचं हे जे युरिया खात आहे त्याचं ती 75 किलो एवढा आपण युरिया वापरला आहे. आणि तसंच गोदावरीचं महाशक्ती, त्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन हा जो आहे ते आपण 100 किलो इतके आपण मात्र त्याच्यामध्ये घेतले. आणि तसंच जे साखर कारखान्यावरची जी मळी असते त्याच्या 2 बॅग हे 50-50 किलोच्या बॅग आहेत असं आपण खत मात्र घेतलं. ह्याच्यात आपण हे मिक्सचर दिसतं, ही आहे आपलं महाधनचं PDM युरिया, गोदावरी महाशक्ती आणि साखर कारखान्याची मळी असं मिश्रण आहे. जवळपास एवढं जी मात्रा आहे ती जवळपास 34 सऱ्याला पुरायली आपल्याला. तसं मित्रांनो, हा जो खत आहे तो आपण शिंपडून आता वावरात टाकण्यास सध्या सुरू आहे. आमचा गडी लहू, आता आपण लहूशी थेट संवाद साधो. लहू, तुझं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. लहू, आता तुम्ही खत जे वापरलं ह्याच्यात काय काय मिक्स करा तुम्ही? गोदावरीची 2, युरिया 2, हां, महाधन PDM आणि हे कारखान्याची मळी आहे. त्याला मिक्स करून किती एकरचा प्लॉट होय आपला? 4 एकरचा. आणि आता हे एवढं जे तुम्ही आता हे मिक्स केलं किती सऱ्याला जावलं एवढं? 34 सरे एवढा टोटल 4 एकरमध्ये 136 सरे आहे. 136 चे 4 भाग केले आणि 34 सऱ्याला ही एवढे ही 2 गोदावरी 2 युरिया 2 आणि महाधनचे 1 आणि मळीचे 2 एवढं 34 सऱ्याला एकरी टाकायला. आणि सरीमधलं अंतर 4 फुटाचं. आता हे खात टाकत टाकत लगेच पाणी सुरू आहे का पुन्हा? खात टाकणे कोळपे आणि पाठी मागे पाणी सुरू आहे लगेच. लगेच जमलं. धन्यवाद. धन्यवाद. आता एकरी 100 टन ऊसाचा आता ध्येय बळगून आमचा आता लहू चालू आहे. लहूचा आता धन्यवाद मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.